चर्चेला कुठले आलेला आहात? येतात चौथीची बंदी मत आहे तुमची. राजे होते कोणा एका धर्माचे नव्हते. हिंदवी छत्रपती शिवाजी महाराज हे छत्रपती होते. माझं काय म्हणलं नाही. नमस्कार. मॅक्स महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे. मी आहे किरण सोनावणे. गेल्या 8 दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये अजितदादा पवार यांनी बोलल्यापासून महाराष्ट्रामध्ये इतिहासातल्या संदर्भातला एक नवीनच वाद सध्या चर्चेला येतोय आणि त्या संदर्भात भारतीय जनता पक्ष जो आहे संपूर्ण राज्यभर आंदोलन करतोय. छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षक आहे की धर्मवीर आहे याच मुद्द्यावरती आपण चर्चा करणार आहोत. आणि ही चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत इतिहासाचे अभ्यासक इंद्रजित सावंत सर आहे. त्यानंतर दुसरे इतिहासाचे अभ्यासक डॉक्टर अशोक राणा सर आहेत. त्याबरोबर एनसीपी म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसकडनं आपल्यासोबत रवींद्र वरपे सर या ठिकाणी जोडले गेलेले आहेत. आणि काँग्रेसच्या वतीनं या ठिकाणी बालाजी गाडे सर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. आणि भारतीय जनता पक्षाच्या वतीनं भूमिका मांडण्यासाठी भालचंद्र शिरसाट सर या ठिकाणी आपल्याशी जोडले गेलेले आहेत. तुम्हा सगळ्या मान्यवरांचं सर्वप्रथम मी मॅक्स महाराष्ट्रच्या या चर्चेमध्ये स्वागत करतो. सर्वात पहिल्यांदा मी जो विरोध केला जातो आहे त्या संदर्भामध्ये भालचंद्र शिरसाट सरांकडे जाणार आहे. सर, तुम्ही म्हणजे ज्या पद्धतीनं अजितदादा पवारांच्या विधानाला विरोध करताय तर भारतीय जनता पक्षाची नेमकी भूमिका काय काय सांगा? महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार एक वरिष्ठ नेते महाराष्ट्रातले. त्यांनी हे वाक्य म्हटलं हे एक वेळ बाजूला ठेवू आपण. ओके. छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर की स्वराज्य रक्षक अजितदादा पवार सारख्या एका उंचीच्या नेत्याने म्हटलं एक वेळ बाजूला ठेवू हे दुसरं कोणीही म्हटलं असतं किंवा अशा प्रकारची चर्चा कुठल्याही चॅनलवर झाली असती तर माझं पहिलं वक्त्य असत हा प्रश्न विचारणारा मूर्ख आहे का? कारण छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज आणि जे काही महापुरुष आपल्याकडे होऊन गेले हो त्यांना एका शब्दामध्येच आपण बांधू शकतो का? सर्व गुण संपन्न असे प्रभू रामचंद्रांपासून महापुरुषांची आपल्याकडे परंपरा आहे. आणि मग ते फक्त स्वराज्य रक्षक आहेत धर्मवीर नाही आहेत असं म्हणणं किंवा असं विचारणं हा मूर्खपणा आहे. ते धर्मवीर का नाहीत आहेत की नाहीत एखाद्या महापुरुषाचं वर्णन करायचं असेल तर आपल्याला शब्द कमी पडतात विशेषण कमी पडतात. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षक तर होतेच त्याबद्दल कोणाच्याही मनात शंका नाही. पण ते धर्मवीर सुद्धा होते ते धर्मवीर नव्हते असं म्हणणं हा त्यांचा अपमान आहे महाराष्ट्राच्या संस्कृतीचा अपमान आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे त्या इतिहासाचा अपमान आहे. केवळ धर्मासाठी औरंगजेबाने लालूच दाखवली असतानाही हाल हाल करून त्यांनी आपले प्राणाचं बलिदान केलं त्या छत्रपती संभाजी महाराजांना आपण जर धर्मवीर म्हणणार नसू तर मला वाटतं कुठेतरी आपली चूक होते. आणि म्हणून सन्माननीय अजित पवार यांच्या तोंडून तो शब्द गेला ठीक आहे त्यानंतर त्यांनी त्याच्यात काही स्पष्टीकरण दिलं असतं तरी चाललं असतं. परंतु दुर्दैवाने सन्माननीय अजितदादांनी असं म्हटलं ज्याची वेदना मला झाल्यात. धर्मवीर काय संभाजी महाराज नव्हते. धर्मवीर हल्ली पिक्चर निघालेले धर्मवीरांचे म्हणजे तुम्ही छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान तर केलात आणि आता आनंद दिघेंचाही अपमान करताय. धर्मवीर आनंद दिघे हे काय त्यांच्या पाळण्यातलं नाव नाहीये त्याला समाजाने दिलेलं नाव आहे त्याने स्वतःला घेतलेली उपाधी नाहीये. त्याला धर्मवीर का म्हटलं गेलं का नाही हा इतिहास माहित नाही
असं मला वाटत नाही. अजितदादांनाही माहित आहे, काँग्रेसच्या सगळ्या लोकांनाही माहित आहे, राष्ट्रवादीच्या लोकांनाही माहित आहे. अशा वेळेला असे वाद निर्माण करणे, असे हेतू पुरस्कर, आणि मग संभाजी ब्रिगेडचं कोण आहे की नाही मला माहित नाही, पण या पॅनलवरती संभाजी ब्रिगेड नाही, ज्यांची ब्रिगेडच संभाजी महाराजांच्या नावाने आहे, ते का झोपलेत? त्यांनी निषेध केला का अजित पवारांचा? हा माझा प्रश्न आहे. बरोबर आहे. आपल्यासोबत भालचंद्र शिरसाट सरांनी त्याची बाजू मांडलेली आहे. याच्यासाठी मी यांच्याकडे रवींद्रराव बरपेनकडे जाणार आहे. रवींद्रराव बरपे साहेब, तुम्ही भालचंद्र शिरसाटांचं म्हणणं ऐकलेलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की एखाद्या महापुरुषाचं वर्णन केवळ एका वाक्यात होतं का, तर ते धर्मवीरी असू शकतात, त्याचबरोबर ते स्वराज्य रक्षकही असू शकतात, ते अजून काही असू शकतात, अजून त्यांच्या वर्णनामध्ये अनेक विरुद्धावली आहे, ते लावता येऊ शकतं. आणि मग ते धर्मवीर नको अशा पद्धतीचं तुमचं असण्याचा आग्रह काय? भालचंद्र शिरसाट यांचं संपूर्ण मनोगत शांत चित्ताने ऐकलो आणि ते त्यांनी किती तो अपमान झाल्याचा तळतळात व्यक्त केला. हेच भालचंद्र शिरसाट आणि भारतीय जनता पक्षाचे नेते जेव्हा राज्यपाल महोदयाने छत्रपती शिवाजी महाराजांचे तुलना भाजपच्या नेत्यांबरोबर केली, त्याच राज्यपालांनी महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीमाई फुले यांचा अपमान केला, तेव्हा मात्र हे भाजपचे नेते आणि आपले भालचंद्र शिरसाट साहेब यांना तो अपमान नाही वाटला का? चंद्रकांत दादांच्या आणि त्याचं समर्थन केलं नाही, वाटला आणि समर्थन केलं नाही, त्याचा निषेध केला. तुम्ही करा, तुम्ही आता करा, ऐकून घ्या. तुमचं मी शांत चित्ताने ऐकलं ना, तेवढी सभ्यता. तुमच्या प्रश्नाचं उत्तर एकमेकांशी बोलण्याच्या एकमेकांशी बोलू नका. भालचंद्र शिरसाट साहेब, तुमचं मी शांत चित्ताने ऐकलं ना, मग तेवढी सभ्यता पाळा आता. हा बोला बोला, आपसात बोलू नका. वरपे सर, तुमचा मुद्दा मांडा. मुद्दा असा आहे की जेव्हा महाराष्ट्राचे राज्यपाल छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमानास्पद वक्तव्य करतात, कर्मवीर तो मुद्दा झालेला आहे. संभाजी महाराजांवरती येऊया आपण. संभाजी महाराजांवरती यायचे, पण आता यांनी छत्रपती शिवाजी महाराजांपासून सगळंच मांडले ना भालचंद्र शिरसाट यांनी, तर मला थोडं बोलावं लागेल ना किरणजी. हो बोला बोला. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपासून तर कर्मवीर अण्णांपर्यंत भीक मागून शिक्षण संस्था उभ्या केला. आणि आज जेव्हा अजितदादा नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना विचारतात, जाब विचारतात की छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने जो बाल शौर्य पुरस्कार देण्यात प्रदान करण्यात येतो तो का दिला नाही आहे, जर यांना छत्रपती संभाजी महाराजांवरशी इतकं प्रेम आहे, त्यांना ते धर्मवीर वाटतात, तर मग त्यांचा पराक्रम हा इथल्या महाराष्ट्राच्या बहुजन समाजाच्या बालकांच्या समोर, युवकांच्या समोर, तरुणांच्या समोर जायला हवा, कारण त्यातून प्रेरणा मिळते. मग ते बाल शौर्य पुरस्कार हे का देत नाहीयेत? क्रमांक एक, तुम्हाला ते धर्मवीर वाटत. क्रमांक दोन, छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाच्या दरबारी अटक करण्यासाठी पहिल्यांदा कोण घेऊन गेलं? कोण होते? अण्णाजी दत्तो. मग छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर होते, तर मग त्यांना छळणारे यांना ते का धर्मवीर वाटले नाही? का त्यांनी औरंगजेबाला मदत केली? काल बावनकुळे हे औरंगजेबला औरंगजेब जी म्हणताय, म्हणजे कुठतरी कुठतरी छत्रपती संभाजी महाराजांना पकडून देण्यामध्ये ज्या लोकांनी मदत केलेली आहे त्या औरंगजेबाचे ऋण व्यक्त करतायत बावनकुळे, औरंगजेब जी म्हणून. तेव्हा भारतीय जनता पक्षाला लाज वाटली नाही का? नाही नाही वाटली. तुम्हाला तुम्ही आज म्हणताय की छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज धर्मवीर होते, मग अफजल खानचा वकील हा कृष्णाजी भास्कर कुलकर्णी का होता? का नाही त्यांनी का त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोक्यामध्ये तलवार मारली, वार केला? तुमचा मुद्दा बघूया. मुद्दा मुद्दा पोहोचलेला, याची उत्तर आपण भालचंद्र शिरसाटांकडून घेऊया. त्यापूर्वी मी नाही का बालाजी गाडेंकडे असतो. बालाजी गाडे सर, काय सांगाल? सर, मुळामध्ये हा जो वाद देशामध्ये चाललाय सध्या, तर याच्या मुळाशी आपण जाणं गरजेचं आहे. भारतीय जनता पक्षाचं जे राजकारण आहे ते सातत्यानं दर 8 दिवसाला नवा इश्यू तयार करणे
आणि तो इश्यू पुढचे 8-10 दिवस चालू ठेवून मूळ मुद्द्यापासून भरकटणं आहे. आता त्या असो ठीक आहे, हा मुद्दा निघालाय तर त्याच्यावरती मी बोलतो. मुळात भारतीय जनता पक्षाला कोणता धर्मवीर अपेक्षित आहे? तर यांना धर्मवीर अपेक्षित आहे तो म्हणजे संघाच्या विचारधारेचा. मग आता जसं शिरसाट म्हणाले की औरंगजेबाने आमिष दाखवूनही त्यांनी धर्मासाठी बलिदान दिलं, मग तो चुकीचा इतिहास लोकांच्या माथी मारायला हे तयार आहेत असं सांगून की मग काय झालं, तर तिथं डायलॉगबाजी झाली आणि औरंगजेबानं सांगितलं की तू मुस्लिम धर्म स्वीकार, आणि मग त्यांनी सांगितलं की मी नाही स्वीकारणार, तुझी मुलगी वगैरे दे. अशा प्रकारचा खोटारडा इतिहास हा भारतीय जनता पक्षानं, बाबासाहेब पुरंदरे असतील किंवा संघाच्या तालमीतल्या इतिहासकारांनी पसरवण्याचं काम केलेलं आहे, आणि तो धर्मवीर मग त्यांना अपेक्षित आहे. आणि हा इतिहास ज्यांनी पसरवला तेच संभाजी महाराजांना धर्मवीर ही बिरुदाली लावतात. मुळात छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य किंवा संभाजी महाराजांचं राज्य हे कुठल्या एका धर्माचं नव्हतं, तर ते रयतेचं स्वराज्य होतं. आणि म्हणून रयतेस पोटास लावणे असं होतं, तिथं हिंदू धर्मीयास पोटास लावणे आहे किंवा मुस्लिमास पोटास लावणे आहे किंवा मराठ्यास पोटास लावणे असं नव्हतं, रयतेस पोटास लावणे आहे. म्हणून राजा हा रयतेचा असतो. छत्रपती संभाजी महाराजांनी ज्ञानाच्या अनेक मोठ्या मोठ्या याच्यामध्ये काम केलं, त्याच्यावरती इतिहासकार बोलतील, पण याकूत बाबांच्या त्या ठिकाणावरती समाधीचा, बकरीचा, सॉरी कबरीचा त्यांनी जीर्णोद्धार केला हे कसं विसरून चालता येणार आहे? त्यामुळं राज्य हे रयतेचं होतं. भारतीय जनता पक्षाला समाजामध्ये ही दुही पसरवायची आहे. धर्मवीर ही उपाधी बिरुदावली लावण्याचा अधिकार आपल्याला नाहीये. राजा हा सर्वांचा होता, त्यामुळं समाजामध्ये हे जे काही पसरवल्या जातंय मग यावरती भाजप का बोलत नाहीये? उदाहरणार्थ बंच ऑफ थॉट मध्ये, एक मिनिट सर, हा मुद्दा सांगणं गरजेचं आहे. बंच ऑफ थॉट मध्ये यांचे गोळवलकर गुरुजी संभाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह बोलतात, त्यावरती यांची दातखिळी का बसलेली आहे, त्यावरती हे का बोलत नाहीत? तो इतिहास यांना चालतो का? सावरकरांनी बोललेलं संभाजी महाराजांच्या विरोधामध्ये ते चालतं का? त्यावेळेला यांची दातखिळी बसलेली असते. आणि जाणीवपूर्वक अजित पवार जे बोलले, त्यांचे प्रवक्ते त्याच्याविषयी बोललेत, पण अजित दादांनी जी मांडणी केली स्वराज्याचं रक्षण, आणि स्वराज्य म्हणजे काय तर सगळ्यांचं असतं, ते सर्व धर्मीयांचं असतं. संभाजी महाराजांना धर्मवीर म्हणून कुठल्या तरी धर्मामध्ये गुंतीत करणं म्हणजे तो छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान आहे. हे अगोदर धर्मांध आणि धर्माचे होलसेल ठेकेदार असल्यासारखं वागणाऱ्या भाजपनं समजून घ्यावं. ठीक आहे, तुमचा मुद्दा पोहोचलेला आहे. दोघांच्या मुद्द्यावरती मी पुन्हा एकदा भालचंद्र शिरसाट यांच्याकडे जाणार आहे. भालचंद्र शिरसाट जी, तुमचं बोलून थोडक्यात तुम्ही तुमचा मुद्दा मांडा, मग मी इतिहासकारांकडे जाईल. नाही, इतिहासकारांकडे गेलात तर अधिक बरं झालं असतं, पण मी माझं स्पष्टीकरण एवढंच देतो. भाजपाचा नाही, ठीक आहे, भाजपाचा जो अजेंडा आहे काहीतरी वादग्रस्त विधानं करायची, आणि त्या अजेंडावरती अजितदादांनी काम केलेलं आहे. म्हणजे अजितदादा हे भाजपाच्या अजेंडा पुढे चालवत आहेत. धर्मवीर नाहीत असं म्हणणं म्हणजे त्यांनी स्वराज्य रक्षक म्हटलं असतं नुसतं, तर काय आम्ही ऑब्जेक्शन नसतं घेतलं. कोण कोणी काय बोलायचं हे भाजप ठरवणार का? तुम्ही कोण? तुम्हाला कुणी अधिकार दिला? आम्ही काय बोलायचं तुम्ही ठरवणार? तुम्ही काय बोलायचं ते तुम्ही ठरवा ना. वाद होय म्हणजे होय म्हणजे तुम्ही काय देशाचे मालक आहात का? नाही सर, किरणजी टोकलं पाहिजे या लोकांना. होय म्हणजे ही उद्धटगिरी हा या देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांची घटना आहे. कुणी काय बोलायचं हा बोलण्याचा अधिकार घटनेनं आम्हाला दिलाय. बरोबर आहे. आता मी काय म्हणतो तेवढं ऐकून घ्या. भाजपचा अजेंडा अजितदादा चालवतात. धर्मवीर त्याचे छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर कसे? पुरावे द्या, पुरावे द्या. भाषकळ बोलू नका. भाजपच्या लोकांना भाषकळ बोलायची सवय आहे. मुद्द्यावर बोला शिरसाटजी, तुम्ही मुद्द्यावर बोला. बालाजी गाडे पाटील, भाजपचा अजेंडा अजितदादा चालवतात तर एक आनंदाची गोष्ट आहे. असं कोणी तुमच्यापैकी दोघांपैकीच म्हणाल ना? मी नाही म्हणालो. अजितदादा भाजपचा अजेंडा चालवतात. तुम्ही भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते आहात, तुम्ही आम्ही बोललो ते किमान ऐकले का नीट? आम्ही बोलतोय का? उत्तर द्या प्रश्नाचं. धर्मवीर कसे? जास्त शहाणपणा करू नका, तुम्ही माझा ऐका. व्यवस्थित बोलायचं शिरसाटजी, व्यवस्थित बोलायचं. तुमच्या सन्मानानं मी बोलतोय, व्यवस्थित बोलायचं. मुद्द्यावर बोला, मुद्द्यावरती बोला. धर्मवीर कसे? पुरावा द्या. मला काय म्हणायचं? आवाज 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 कमी करायचा. आवाज आवाज चढवायचा नाही. शांत बसा. म्हणजे तुमच्या घरचा आहे का? शांत बसा. म्हणजे सन्मानानं बोलायचं. मुद्द्यावरती बोला. तुम्ही कोण सांगणार? तुम्ही शांत बसा. मुद्दा चुकीचा बोल. चुकीचा मुद्दा मांडला तर त्याला मी मध्ये मध्ये नाक खुपसू नका. तुम्ही मध्ये नाक खुपसू नका. मला बोलू द्या.
चुकीचा मुद्दा मांडला तर मी मध्ये टोकणार, किरणजी मी त्यांना सांगतोय. हा हा बोला. असं आहे, मगाशी पण मी म्हटलं की रवींद्र वरपे म्हणाले की अजित दादा मी भाजपचा मुद्दा चालवलाय. आपण राज्यपालांनी जे काही स्टेटमेंट केली, हो ऐकलं ना, नीट ऐकलं, नीट नीट ऐकलं, ते आनंदाची गोष्ट आहे. मुद्दा मुद्दा राष्ट्रवादीमध्ये सुद्धा भाजपचे कार्यकर्ते आहेत. तुम्हाला प्रत्येक राष्ट्रवादीमध्ये सुद्धा, राष्ट्रवादीमध्ये सुद्धा भाजपच्या विचाराचं समर्थन करणारे लोक आहेत असं वरपे यांनी म्हटलं असेल तर ते आमच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. परंतु भाजपामध्ये राज्यपाल, भाजपामध्ये राज्यपाल शुद्धीवरती आहेत, भाजपाचे प्रवक्ते किती शुद्धीवरती आहेत. आणि रविकांत वरपे कधी म्हणाले की भाजपचं समर्थन करणारे राष्ट्रवादीमध्ये आहेत, म्हणजे संघामध्ये किती ट्रेनिंग व्यवस्थित दिलं जातं की आपल्याला जेव्हा एखादा मुद्दा, मुद्द्यावर येऊया, मुद्द्यावर येऊया सर, मुद्द्यावर येऊया, मुद्दा भरकटून वरपे वरपे नाही नाही ते खोट का खरं ते तुम्ही नंतर बोलणार तुमच्या वेळेला. त्यामुळे माझं म्हणणं आहे की राज्यपालांनी एक मिनिट मला बोलूया, राज्यपालांनी जे काही स्टेटमेंट केलं किंवा चंद्रकांत दादांनी जे काही स्टेटमेंट केलं ते पूर्णपणे चुकीचं आहे. त्याच्याबद्दल भाजपाने त्याचं समर्थन केलेलं नाही, त्याचा खुलासा करून त्याच्याशी आमचे काही मत नाही, फारखत घेतलेली आहे. आणि त्या चुकीच्या निषेध केला नाही शिरसाट सर तुम्ही, नाही का भाजपने राज्यपालांचा निषेध पण केला नाही ना. हो केला ना, केला ना. तुम्हाला देवेंद्र फडणवीस, मी माझा सोडून द्या, देवेंद्र फडणवीस यांनी त्याच्यावरती स्टेटमेंट केलं, आशिष शेलार यांनी स्टेटमेंट केलं. तुम्ही रेकॉर्ड करा आणि दाखवा काय म्हणाले देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. तर पत्रकारांनी मागितली की नाही मागितली प्रतिक्रिया. ठीक आहे, ठीक आहे, तुमचा तुमचा मुद्दा झालेला असेल तर मी डॉक्टर अशोक राणांकडे जाणार आहे, इतिहासाचे अभ्यासक आहेत, त्यांच्याकडे जाणार आहे. राणा सर, दोघं राजकीय लोकांचं तुम्ही ऐकलेलं आहे तिघांचं, म्हणजे संभाजी महाराजांच्या बद्दल तुम्ही काय सांगाल? खरं म्हटलं म्हणजे धर्मवीर या शब्दावर थोडं स्पष्टीकरण होणं आवश्यक आहे. पण हा शब्द जो प्रचलित आहे तो जसा आता भाजपचे जे प्रवक्ते आहेत भालचंद्र शिरसाट यांनी एक विधान केलं, फार महत्वाचं ते विधान आहे. कारण त्यांनी प्रचलित ज्या समजुती आहे RSSच्या लोकांमध्ये असो की आणखी शिवसेनेच्या लोकांमध्ये असो की सर्वसामान्य माणसामध्ये असो, त्या समजुती त्याने व्यक्त केल्या आहे की औरंगजेबाच्या पुढे जेव्हा संभाजी महाराजांना आणलं मुकर्रम खानाने, आणि तेव्हा जे त्यांनी काही दोन तीन प्रश्न विचारले, काही लोकांनी तीन प्रश्न, काही लोकांनी दोन म्हटलंय, इंद्रजित सावंत आणखी त्यावर आणखी स्पष्ट करतील, तर त्यात कुठेही औरंगजेबाने संभाजीराजांना तू मुस्लिम धर्माचा स्वीकार कर असं म्हटल्याचा उल्लेख कोणत्याही कागदपत्रात नाही. प्रामुख्याने साकी मुस्तैद खान हा औरंगजेबाचा इतिहासकार होता आणि ईश्वरदास नागर हा औरंगजेबाचा इतिहासकार होता. त्या दोघांनीही दोन प्रश्न महत्वाचे त्या ठिकाणी मांडले की आमचे आमचे कोणकोणते लोक तुला फितूर झाले आहेत, तुला मदत करतात आणि तुझा खजिना कुठे कुठे आहे. अशा प्रकारचे दोन प्रश्न औरंगजेबाने संभाजीराजांना विचारले. आणि जे प्रचलित आहे त्यात प्रचलित कोणी केलं असेल, पुरंदरेंनी केलं असेल, कारण RSSच्या पठडीत तयार झालेले लोक हे सतत बोलत राहतात की त्यांनी मुस्लिम हो असं म्हटलं, शिवा संभाजी महाराजांनी तुझी मुलगी मला देशील तर मग मी मुस्लिम होतो असं म्हटलं. अतिशय विकृत आणि अनैतिहासिक विधान आहे. या विधानातून जे जे लोक असं विधान करतात, त्यात भालचंद्र शिरसाट असो की आणखी कुठे RSSचा प्रवक्ता असो किंवा भाजपचा असो, तो संभाजी महाराजांची बदनामी करत आहे हे स्पष्ट आहे. ह्या दोन प्रश्नांचा उल्लेख आहे. विशेषतः संभाजी महाराजांवर जी मालिका होती अमोल कोल्हे, त्यात संभाजी महाराजांची भूमिका साकार करत होते, त्यातही ह्या दोनच प्रश्नांचा उल्लेख आहे. डॉक्टर जयसिंगराव पवार यांनी सुद्धा त्यांच्या संभाजी महाराज स्मारक ग्रंथात या दोनच प्रश्नांचा उल्लेख केला आहे. तिथे कुठेही तो मुस्लिम हो असा औरंगजेब म्हणत नाही आहे. आणि समकालीन कागदपत्रात असा उल्लेख नसताना हे कोणी घुसळलं याचा शोध घेणं आवश्यक आहे. आणि ज्यांनी घुसळलं ते संभाजी महाराजांचे शत्रू होते हे तर स्पष्ट आहे. तर धर्मवीर शब्द हा एवढ्या एका घटनेशी सीमित आहे. संभाजी महाराज धर्मवीर होते असं म्हणणारे काही इतिहासकार सुद्धा आहेत. पण त्यांना एक प्रश्न मला विचारायचा आहे की हा शब्द तुम्ही आणला कुठून, आणि हा लागत असेल तुम्हाला, तुम्हाला पटत असेल तर हा समकालीन कागदपत्रात तुम्हाला कुठे मिळतो का? संभाजी महाराज धार्मिक होते, प्रश्नच नाही, शाक्त संप्रदायाचे समर्थक होते, हाही काही वादाचा मुद्दा नाहीये. पण तिथे त्यांनी औरंगजेबाने त्याला मुस्लिम हो म्हटलंच नाही. आणि दुसरी गोष्ट, केवळ धर्मासाठी संभाजी महाराजांनी प्राणाची बाजी लावली
असं अलीकडे एकनाथराव शिंदे यांनी सुद्धा आपल्या मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. आता मुख्यमंत्री जे आहेत ते सुद्धा याच परिस्थितीत तयार झाले. त्यांनी असं म्हटलं होतं एका ठिकाणी, मी संघाच्या शाखेत लहानपणी जात होतो, मी संघाच्या शाखेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या बदनामीची मोहीम सातत्याने चालू आहे हे अशा विधानांनी सिद्ध होतं, हे लक्षात घ्या तुम्ही. तेव्हा आता यापूर्वी जास्त यासाठी बोलत नाही की माझ्याविषयी जास्त अभ्यास, इंद्रजीत सावंत या ठिकाणी आहे ते जास्त बोलतील असं मला वाटतं. इंद्रजीत सावंतांकडे मी जातोय. इंद्रजीत सावंत सर, तुम्ही सगळ्यांचं ऐकलेलं आहे, तुम्ही काय तुमची प्रतिक्रिया द्याल या संदर्भामध्ये? मी इतिहास जे काय सांगतोय ते सांगतो की शंभू राजांना ज्या वेळेला संगमेश्वरला पकडलं त्यानंतर त्यांना औरंगजेबाच्या छावणीत बहादूरगडाला आणलं. औरंगजेब त्यावेळेला बहादूरगडावर होता. त्या बहादूरगडाच्या ठिकाणी आणल्यानंतर औरंगजेबानं संभाजी महाराजांना दोन प्रश्न केले होते जे राणा सरांनी सांगितले की कोण फितूर आहे माझ्याकडचं, तुझ्याशी पत्रव्यवहार कोण करत होता आणि माझ्याकडचं कोण फितूर आहे, तुझा खजिना कुठं आहे ते सांग, आणि तिसरी त्याची मागणी होती की तुझे सगळे गडकोट मला स्वाधीन कर. यामध्ये कुठेही औरंगजेबानं शंभूराजांना तू मुस्लिम धर्म स्वीकार मग मी तुला सोडतो असं म्हटल्याचा यत्किंचित ही कुठल्याही अस्सल ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये पुरावा नाही. असं जर असत तर लोकांनी मान्य केलं असतं की संभाजी महाराजांनी एका धर्मासाठी प्राण दिले. औरंगजेबानं संभाजी महाराजांना जे हालहाल करून मारलं त्याच्या पाठीमाग फक्त धर्म हेच कारण होतं का याविषयीचा आपण विचार करावा लागतो. आणि धर्मवीर ही जी काय पदवी आहे ती शककर्ते शिवाजी महाराज असतील, संभाजी महाराज असतील, राजाराम महाराज असतील किंवा त्यांच्या पुढच्या सगळ्या कुठल्याही छत्रपतींनी स्वतः पुढे लावून घेतलेली नाही. ही पदवी लावणं आणि संभाजी महाराजांना एका चौकटीत संकुचित करणं, एका विचारधारेसाठी संभाजी महाराजांचं चरित्र चारित्र्य आणि ती प्रतिमा वापरणं याच्यासाठी ही पदवी लावलेली आहे. आणि इतक्या ह्याच्या पुढे जाऊन जर सांगायचं असेल की धर्मवीर पदवी लावू नका असं डॉक्टर जयसिंगराव पवार सरांच्या पासून ते महाराष्ट्रातल्या अनेक विद्वान संशोधकांनी खूप वर्षापासून सांगत आलेले आहेत की संभाजी महाराजांचं चरित्र जर आपल्याला संकुचित करायचं नसेल, खोटा इतिहास सांगायचं नसेल तर अशा ज्या काही शेपट्या लावल्या गेलेल्या आहेत धर्मवीर सारख्या ते लावू नका हे वारंवार सांगितलेलं आहे. त्यामुळं अजितदादांनी जे काही सांगितलं धर्मवीर लावू नका ह्याच्यामध्ये संभाजी महाराजांचा अपमान होण्यासारखं काय आहे हे माझ्या मनात आता आत्मनिर्भर गेला प्रश्न आहे की काय अपमान केला अजितदादांनी मला समजत नाही. आणि दुसरी गोष्ट, संभाजी महाराजांचं प्रतिमा ही महाराष्ट्र धर्मवीर जर लावायचंच असेल त्यांना तर शिवकाळापासून आतापर्यंत संभाजी महाराज किंवा छत्रपती घराणं जे आहे ते कुठल्या धर्माचं पालन करते, त्यांना कुठला धर्म अभिप्रेत आहे हे आपण बघितलं पाहिजे. धर्मवीर लावणाऱ्यांनी गोष्टीचं सुद्धा स्पष्टीकरण केलं पाहिजे की त्यांना कुठला धर्म अभिप्रेत आहे. सनातन ब्राह्मण धर्म मी हेतू पुरस्पर वापरतोय, सनातन हिंदू धर्म आमचा वेगळा आहे. सनातन ब्राह्मणी धर्माचं पालन करणारे संभाजी महाराज होते का हे धर्मवीर लावणाऱ्यांनी पहिल्यांदा सांगितलं पाहिजे. इतिहासामध्ये जर आपण बघितलं तर हे राज्य जे आहे हे राज्य मराठा धर्माचं आहे, हे महाराष्ट्र धर्माचं आहे. वारंवार अनेक छत्रपतींनी त्यांच्या अस्सल कागदपत्रांमध्ये सांगितलंय. एवढंच काय, समर्थ रामदासांनी सुद्धा मराठा तितका मिळवावा महाराष्ट्र धर्म वाढवावा असं म्हटलं. हे मराठा धर्माला काढून हिंदू धर्म आणायचं जे काही सुरुवात आहे ही विदा सावरकरांनी त्यांच्या हिंदूपद पातशाहीमध्ये केली. हे तुम्ही बघा, त्याच्यात त्यांनी पहिल्यांदा प्रस्तावनेतच लिहिलं मी हिंदू शब्द का टाकला ते. त्याच्या अगोदरपासनं सदासद बखरकरापासनं ते त्या सगळ्या संशोधक मराठा राज्य, मराठा साम्राज्य, मराठा आर्मी, मराठ्यांचा इतिहास, मराठा पातशाह छत्रपती झाला असं सभासद म्हणतोय. इथं हिंदू कुठनं आलं
हिंदू शब्द नवीनच कुठं आणताय, जो इतिहास आहे तो आपण सांगितला पाहिजे. जर शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांनी तो शब्द वापरला असता तर आम्ही प्रामाणिकपणे सांगितलं असतं की इतिहासाच्या या या साधनामध्ये तो शब्द आहे, आपण तो वापरूया. जर त्यांची मराठा शब्द असेल तर तुम्ही मराठा धर्मवीर म्हणणार आहात का, त्यांना महाराष्ट्र धर्मवीर म्हणणार आहात का, हे पहिल्यांदा धर्मवीर म्हणणाऱ्यांनी स्पष्ट केले पाहिजे असं माझं मत. बरोबर. आपल्या सोबत अतिशय विस्तृत तुम्ही इतिहासाचे पुराव्याच्या संदर्भात बोललेले आहात इंद्रजीत सावंत सर. आपल्या सोबत अजून इतिहासाचा अभ्यासक आणि संभाजी राजांवरती ज्यांनी पुस्तक लिहिलं ते अनंत ऍडव्होकेट अनंत देवटकर आपल्या सोबत आहे. सर काय सांगाल तुम्ही, तुमचा काय अभ्यास सांगतो? नमस्कार. हा इंद्रजीत सावंतने आता जे सांगितलं ह्याच्यामध्ये तथ्य आहे आणि ते बऱ्याचशा प्रमाणात खरं आहे. आपल्याला सांगतो संभाजी महाराजांना संगमेश्वरी पकडले गेलेले नाहीत, नावडी या ठिकाणी पकडले गेले. संभाजी महाराज नावडी या ठिकाणी पकडले गेलेले, ते कोणी पकडून दिलं याचा जर आपण शोध घेतला तर आपल्या असं लक्षात येतं की ज्या लोकांनी यांना पकडलंय ते सर्व लोक रामदास गोसावी यांचे सहाय्यकारी होते किंवा त्यांच्या पंथातले होते. या लोकांनी त्यांना पकडलेलं आहे, पकडून त्यांनी जुल्फिकार खानाला हँड ओव्हर केलेले. त्यावेळेस तो जुल्फिकार तिथे आलेला नव्हता, तो नंतर आलेला आहे आणि तिथे त्यांना हँड ओव्हर केलेले. त्यावेळी नुसते संभाजी महाराज नाही आणि इतर 26 लोकांना सुद्धा पकडलेले आहे. ते पकडणारे सर्व लोक आज हिंदू हिंदू त्यांचे वंश हिंदू हिंदू करतात. हे कशासाठी करतात हे काय पण समजे ना, कशासाठी हा हिंदू शब्द पाहिजे. आता इंद्रजीत सावंतांनी सांगितलं ते अगदी बरोबर, काय हिंदू शब्द कुठेही नाहीये. कोणत्याही शिवाजी महाराजांच्या पत्रात असो किंवा संभाजीराजांच्या पत्रात असो हिंदू शब्द नाहीये. मग तुम्ही हिंदू शब्द का घेता? ज्यावेळेस मी ह्याची फोड करायला लागतो त्यावेळे मला असं लक्षात येतं हिंदू म्हणजे ही न अधिक तू, म्हणजे हे दुसरे सगळे लोक हीन दर्जाचे आहेत, त्यांचा तो धर्म. म्हणजे तुम्ही आम्हाला हिंदू म्हणून सगळ्यांना हीन ठरवायचं, तुम्हाला कुणी ठेका दिला? ही काय भानगड आहे? लोकांना हीन ठरवायचं आणि त्याला धर्म म्हणून अगदी गोंधळायचं, ही कुठली बाब? हे काय चाललेलं आहे? हे अत्यंत चुकीचं आहे. शिवा मुद्दा जो आहे तो मुद्दा आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे आणि मुद्दा समजलेला आहे. यासाठी मी आता शिरसाटकडे जाणार आहे. भालचंद्र शिरसाट सर, तुम्ही संपूर्ण चर्चा ऐकलेली आहे, त्यातलं दोन तीन मुद्दे आहे की बाबा धर्मवीर ही जी पदवी आहे ती लावून संभाजी महाराजांना तुम्हाला संकुचित करायचं आहे का? आणि मग एका धर्माचं लावत असताना ज्या धर्माचं नाव आपण घेतोय त्या धर्माचा ऐतिहासिक पार्श्वभूमी सापडत नाहीये, तरी सुद्धा तुमचा तसा एका याच्यामध्ये चौकटीत बसवण्याचा आग्रह का आणि त्याच्यावरती संपूर्ण महाराष्ट्रात रान पेटवण्याचं कारण? छत्रपती संभाजी महाराजांना धर्मवीर म्हणून किंवा ते नव्हते असं म्हणून त्यांना संकुचित करण्या इतका मोठा माणूस मी नाही. अजित दादा एवढा मोठा माणूस मी नाही, त्यामुळे मी फार छोटा माणूस आहे. आणि माझ्या वाचनात जे इतिहास आला तो असा आहे, जे मुस्लिम आक्रमक होते म्हणजे अगदी मुघलापासून औरंगजेबापर्यंत त्यांनी जिथे जिथे गेले तिथे तिथे मंदिरं तोडण्याचं पहिलं काम केलं, मंदिरं उद्ध्वस्त करण्याचं जे काम केलं मोहम्मद गझनीपासून सगळ्यांनी. आणि मग जितेंद्र आव्हाड साहेब असं म्हणतात औरंगजेब हा हिंदू द्रष्टा नव्हता, त्याने काही तिकडे छत्रपती संभाजी महाराजांचा हालहाल करून वध केला असेल तरी त्याने तिकडचं मंदिर तोडलं नाही,
म्हणजे हे जे काही मुस्लिम आक्रमक होते भालचंद्र शिरसाट सर पूर्वीच्या काळामध्ये इतिहास असा सांगतो की जसे आक्रमक मंदिरं लुटायचे तसे हिंदू राजे सुद्धा मंदिरं लुटायचे. हिंदू राजांनी सुद्धा, कारण की त्या काळातला खजिना जो आहे जनतेचा तो मंदिरात ठेवलेला असायचा आणि त्यासाठी हिंदू राजे सुद्धा मंदिरं लुटायचे, हिंदूंची मंदिरं लुटायची. सोनावणे साहेब आपल्या बोलण्यामध्ये जो विरोधाभास आहे तो मी स्पष्ट करतो. आपण जे बोललात ते जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतला लूट केली होती तसं इतर हिंदू राजांनी मंदिरं तोडली नव्हती. मी आक्रमण आणि मंदिरं उद्ध्वस्त करण्याबद्दल बोललो. मंदिरातील सोनं नाणं किंवा काही संपत्ती असेल ती नेणं वेगळं आणि मंदिरं उद्ध्वस्त करण्याचं काम जे मोहम्मद गझनीने केलं 16 वेळा सोमनाथचा मंदिर, जे मुघल आक्रमकांनी केलं राम मंदिर त्यांनी उद्ध्वस्त केलं आणि मग आज औरंगजेबाने केलं, ते हिंदू द्वेष्ट नव्हते, ते मुसलमान धर्माचं आराधना करत होते असं माझं मत नाही. जितेंद्र आव्हाडांचं मत आहे तसं, औरंगजेब हा सर्व धर्म समभाव आणि हिंदूंचा अतिशय आदर करणारा असा एक राजा होता. गोळवलकरांबद्दल सांगा हो, गोळवलकरांचा जे विचार आहे त्याच्यावरती बोला जरा. नाही सांगतो ना मी, ऐका 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 ऐका, तुम्ही इकडे तिकडे जाऊ नका. धर्मवीर याचा अर्थ ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरण्यावरती स्वराज्याची शपथ घेतली ती अशी घेतली की आक्रमणकारी जे गो ब्राह्मण प्रतिपालक असं छत्रपतींना का म्हटलं जातं, कारण त्यांनी गायींचं रक्षण केलं, गायी कापणारे ब्राह्मण सामान्य जनता या सगळ्यांचं रक्षण करण्यासाठी. आणि ब्राह्मण कापलं की शिवाजी महाराजांनी काय कापलं हे चुकीचं चुकीचं मांडणी करताय तुम्ही. अहो मुद्द्यावरती या, गो ब्राह्मण प्रतिपालक ही काही बिरुदावली उगच विनाकारण परत थोपू नका, त्याच्यावरती इतिहासकारांनी बोललेलं आहे. अशी कुठली बिरुदावली नाही, ही तुम्ही संघाच्या लोकांनी मांडलेली आहे. तुम्ही मुद्द्यावरती या शिरसाट साहेब, तुम्ही मुद्द्यावरती बोला. धर्मवीरचे पुरावे काय ते सांगा, धर्मवीरचे पुरावे सांगा. अस्वस्थ का होत आहे तुम्ही? तुम्ही आहात, तुमच्याकडे उत्तर मी काही छत्रपतींच्या विरोधात काही चुकीचा शब्द वापरत नाही. तो शब्द बरोबर आहे की नाही याच्यावरती वाद होऊ शकेल, तो इतिहासात आहे की नाही याच्यावरती वाद होऊ शकेल. मी चुकीचा शब्द ना वापरला नसताना बालाजी गाडे पाटील एवढे अस्वस्थ का होत आहेत तुम्ही? अस्वस्थ होऊ नका आहात, तुम्ही खोडून काढा माझं म्हणणं. खोडण्याचा तुम्हाला अधिकार आहे, अस्वस्थ होऊ नका. छत्रपती शिवाजी महाराज हे गुरु ब्राह्मण प्रतिपालक होते. छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर आहेत. तुम्ही सभेत बसलेले नाहीत, प्रचाराच्या तुम्ही चर्चेला बसले, मुद्दे मांडा, घोषणा काय देताय? ठीक आहे, ठीक आहे. मला इंद्रजीत सावंतांना काही बोलायचं? एक मिनिट. हा सावंत सर बोला. सर दोन तीन मुद्दे आहेत शिरसाट साहेबांचे जे मला सगळ्यांना सांगायचे आहेत, त्यांना सुद्धा सांगायचे आहेत की शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ तोरण्यावर घेतली नाही. ती रायरेश्वर रोहिडेश्वर तिथं जे मंदिर आहे रायरेश्वरच्या तिथं घेतलेली आहे. ते जरास आपण त्याचा अभ्यास करावा, चुकीचा इतिहास जातो लोकांच्या पुढे. दोन नंबर नाही असेल कुठे शिकले ते गेले 50 वर्ष काँग्रेसचं राज्य आहे आणि जे इतिहासाची पुस्तक आहे त्याच्यात लिहिलेलं दाखवू तुम्हाला, तेव्हा तुम्हाला लाभ नाही. महापालिकेत ऐका बालचंद्रजी, थोडं पुस्तकात लिहिलेला इतिहास, ते इतिहास कोणी लिहिला? कोणी लिहिला इतिहास? इंद्रजीत सावंतांनी नाही लिहिला. पण इतिहास इतिहासाचं मंडळ काँग्रेसच्या राज्यातच झालं ना 1947 पासून. तुम्हाला तुम्ही फक्त 34 पुस्तक वाचा. शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली ती त्या पुस्तकात आहे, तुम्ही पुढची पुस्तकं नका वाचू. 34 पुस्तक शिवछत्रपती जे आहे राजा शिवछत्रपती तेवढंच वाचा सर, त्यांनी विचारधन वाचलेला आहे, त्यांनी 6 सोनेरी पाने वाचलेले आहेत,
तुम्हाला अडवलं का वाचायला? तुम्ही वाचा अहो त्या पुस्तकामध्ये छत्रपती लक्ष अहो तुमच्या बुद्धीला चढलेला गंज गंज निघेल तुमच्या बुद्धीला चढलेला गंज निघेल वाचा वाचा सगळं वाचा जरा ऐकायला शिका तुम्हाला ऐकतो ना बोला तुम्हाला तुम्हाला इतिहासाचं किती ज्ञान आहे आम्हाला आता सगळ्यांना समजतंय नाही नाहीये मला ज्ञान पण तुमच्यापेक्षा जास्त आहे ते ज्ञान नाहीये कारण की संघामध्ये शिकवले ना की ते जे लिहून देतील तेवढीच गडबड करायची स्वतःच नाही चालवायचं डोकं संघाची शिकवण येते काळजी करू नका आता त्या गोळवळकर गुरुजींच्या विचारधनमध्ये 223 पानावरती छत्रपती संभाजी महाराजांवरती जे आक्षेपार्ह लिहिलेलं आहे त्याची त्याची त्या पुस्तकाची होळी तुम्ही भारतीय जनता पक्षाचे लोक करणार आहात की नाही इंग्रजीत सावंत बोलतायत इंग्रजीत सावंत सर महत्वाचा मुद्दा मांडतायत सर तुम्ही तुमचा मुद्दा मांडा कारण की तो ज्यांच्याकडे इतिहासाचा अभ्यास आहे ज्यांच्याकडे अस्सल पुराव्याची कागदपत्र आहे बोला सावंत सर मी तेच सांगितलं मी चुकीचा इतिहास चुकीचा इतिहास आपल्या चर्चेच्या माध्यमातून कुठल्याही वक्त्याच्या तोंडून जाऊ नये ह्याच्यासाठी मी सांगितलं की शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ जी घेतली ती रायरेश्वरावर घेतलेली आहे ती तोरणा किल्ल्यावर घेतलेली नाही त्याच्यासाठीच मी फक्त ते स्पष्टीकरण दिलं दुसरं शिवाजी महाराजांनी कधीही स्वतःला संभाजी महाराजांनी कधीही स्वतःला किंवा इतर पुढच्या छत्रपतींनी स्वतःला गो ब्राह्मण प्रतिपालक म्हणून घेतलेलं नाही शिवाजी कधी मला सिरसाट साहेब दाखवून देऊ देत की अस्सल कागदपत्रांमध्ये आता त्यांना समजतंय का नाही मला माहित नाही इतिहासाची साधनं काय असतात अस्सल साधने काय असतात हे मला माहित नाही पण कुठल्या अस्सल साधनामध्ये शिवाजी महाराजांना गो ब्राह्मण प्रतिपालक म्हटलेलं आहे हे त्यांनी सांगावं आमच्या अभ्यासानुसार एवढंच काय ते ज्यांना गुरु मानत असतील त्या म्हणजे आता ज्यांच्या शिवसृष्टीला 50 कोटी रुपये या शासनानं दिले त्या बाबासाहेब पुरंदरेंनी जाहीर व्हिडिओवर सांगितलेलं आहे की गो ब्राह्मण प्रतिपालक अशा बिरुदावल्या शिवाजी महाराजांना लावू नका त्यांचं सुद्धा ऐका साहेब तुम्ही कुठं लिहिलंय गो ब्राह्मण प्रतिपालक आणि आपण का शिवाजी महाराज संभाजी महाराजांना संकुचित करायचं एका जातीसाठी शिवाजी महाराजांनी स्वराज्य जे म्हटलं ते हिंदू वरती होणारे अनुमानित अत्याचार आणि हिंदू मंदिर जे उद्ध्वस्त झाली गायींच्या हत्या झाल्या लूट झाली यापूर्वी लढाया झाल्या होत्या की मुघल येण्यापूर्वी लढाया झाल्या होत्या राजा राजांमध्ये लढाया झाल्या होत्या हिंदू राजांमध्ये लढाया झाल्या होत्या त्याच्यामध्ये हत्या झाल्या होत्या त्याच्यातही लूट केली गेली होती परंतु ज्या पद्धतीने मुसलमान आक्रमक लोकांनी या धर्मांतर केली आणि धर्मांतराच्या बाबतीत आजही लव जिहाद चालू आहे आजही लव जिहाद चालू आहे तुम्हाला ते दिसणारच नाही कारण श्रद्धा वालकरच कसं झालं की ती सर्व धर्म करायला गेली आणि म्हणून मुस्लिम आक्रमणाच्या विरोधात आवाज छत्रपतींनी उचलला होता मुद्द्यावरती बोला भालचंद्र सर मुद्द्यावरती बोला छत्रपती शिवाजी महाराजांचीच गादी छत्रपती संभाजी महाराजांनी शिवाजी महाराजांचे विचार पुढे नेले आताच्या संभाजी बिगरे राष्ट्रवादी आणि काँग्रेस सारखं भरकटलेले विचार छत्रपतींच्या वेळेला नव्हते त्यामुळे छत्रपतींचे सर्व सैनिक पायी मावळे जे 18 पगडी होती त्याच्यात ब्राह्मण सुद्धा होते बाजीप्रभू देशपांडे सुद्धा होते आणि जीवा आणि शिवा पण होते त्यामुळे सर्व जाती धर्माच्या लोकांना मराठा असं संबोधलं त्यांनी कुठल्याही जातीने आणि मराठा ही खरं म्हटलं तर जातच नाही मराठा हे सर्व एकत्र आले आणि त्याचा धर्म हा महाराष्ट्र धर्म आहे आता इतिहासकार सांगतील महाराष्ट्र धर्म असा उल्लेखच नाही आहे किरणजी मला जरा बोलायचं आहे कारण मी इतिहासाचा अभ्यासक नाही तुमच्या मुद्द्यावरती आपण डॉक्टर अशोक राणाकडे जाणार आहोत अशोक राणाजी काय सांगाल तुम्ही किरणजी राणा सर एकच सर राणा या ठिकाणी ही चर्चा हा
हा या ठिकाणी ही चर्चा थोडी भरकट आहे. पालक हा ही बिरुदावली शिवाजी महाराजांना कोणीच लावली नाही, बम पुरंदरेंनी लावलेली आहे. आणि त्यांना हा जाप 1960-62 दरम्यान त्र्यंबक शंकर शेजवलकर यांनी जे संकल्पित शिवचरित्राचा आराखडा साधने हा ग्रंथ लिहिला 1964 मध्ये मराठा मंदिरांनी प्रकाशित केला, त्यात स्पष्टपणे हा आरोप केलाय की शिवाजी महाराजांची पदवी ही नव्हती. एक ब्राह्मण हा शिवाजी महाराजांना गोब्राह्मण प्रतिपालक म्हणतो, एवढ्या पत्राचा आधार घेऊन बम पुरंदरे यांनी ही पदवी लावली आहे ही अतिशय चुकीची आहे, इतिहास दुष्ट आहे. आणि स्वतः त्यांनी स्पष्टीकरण केलं की ही पदवी नव्हती, तेव्हा आता आपण आग्रह कशाला करता शिरसाट साहेब, या आग्रहाला काही अर्थ नाही आहे. इतिहासाला पुराव्याची गरज आहे, तसा कोणताही पुरावा उपलब्ध नाही आहे, तर तुम्ही आटापिटा करू नका अशी माझी विनंती आहे. बालाजी गाडे सर तुम्ही हात वर केला होता, तुमच्याकडे येतो बालाजी गाडे सर. सावंतसरांचा मुद्दा होऊ द्या, मी बोलतो, सावंत सरांना बोलू द्या. हा एवढंच बोलायचं होतं की शिरसाट सरांनी इथून पुढे येताना जरास इतिहासाची 4 पुस्तकं वाचावीत, अभ्यास करावा, तज्ज्ञ व्यक्ती आहे त्यांची माहिती घ्यावी. आणि आमचा वेळ ह्याच्यात मराठा जात नाही, हे नाही, ते नाही, महाराष्ट्र धर्म नाही, अभ्यासच नसणाऱ्या व्यक्तीबद्दल बरोबर आम्ही चर्चा करू शकत नाही, त्यामुळे कृपया आम्हाला माफ करा आणि रजा द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. ठीक आहे सर. सर हो अगदी एक मिनिट सर. मुळामध्ये मी जिथनं सुरुवात केली होती की भारतीय जनता पक्षाला हे सतत वाद चालूच ठेवायचे आहेत आणि समाजाचं आरोग्य आणि शांतता भंग करायची आहे. भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्यांची बुद्धिमत्ता येतात 34 पुस्तकाची सुद्धा नाहीये, त्यामुळं मला अधिक प्रक्षोभक बोलायचं नाहीये. पण हे वाद आपल्या वादाचे चर्चेचे विषय हे संघ आणि भाजप ठरवतोय. राजा हा रयतेचा होता मी जसं सुरुवातीला म्हणालो, अगदी त्याच पद्धतीनं ते त्यांच्या प्रश्नावरती उत्तर देत नाहीत. गोळवलकर बद्दल ते बोलले नाहीत किंवा सावरकरांबद्दल ते बोलले नाहीत, त्यांनी बदनामी केली तर चालतं. त्यामुळं छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्याचे छत्रपती होते, एवढी मोठी छत्रपती बिरुदावली आहे, दुसऱ्या बिरुदावल्या संघोट्यांनी लावायची गरज नाही, एवढंच या ठिकाणावरती मी सांगतो. ठीक आहे, रवी वरपे सरांकडे जातोय शेवटचे 1 मिनिट सर, नंतर मग मी शेवटच्या शिरसाटांकडे जाईल आणि मग अशोक. भारतीय जनता पक्षाला आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला अजित पवारांचा राग का येतो, त्याचं प्रमुख 3 कारण आहेत. 1, जेम्स लेन प्रकरणानंतर अजित दादा पवार यांनी लाल महालातून दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हटविला, ते शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते, त्याचा राग भारतीय जनता पक्षाला आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आहे. क्रमांक 2, छत्रपती संभाजी महाराजांच्या तुळापूर आणि वडू इथल्या समाधी स्थळाला 270 कोटींचा निधी दिला आणि विकास आराखडा तयार केला आणि छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास हा आता महाराष्ट्राच्या देशाच्या तरुणांच्या समोर येईल, तो एक राग आहे. 3, जो विजय स्तंभ आहे भीमा कोरेगावचा, त्या भीमा कोरेगावच्या विजय स्तंभाला अजितदादांनी भरघोस 500 कोटीचा निधी उपलब्ध करून विकास आराखडा तयार करून दिलेला आहे. या तीनही गोष्टी चुकीचा इतिहास हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघांनी मांडला होता, तो खोडून अजित पवारांनी एक मोठी वैचारिक लढाई ही खरा इतिहास पुढे आणलेला आहे. त्याच्यामुळं अजित पवारांच्या बदनामीचं षडयंत्र कट कारस्थान भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून केला जातो. मला शिरसा साहेबांना अजून एक विचारायचंय की ते तुमचे जे सुधांशु त्रिवेदी आहेत भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते, ते म्हणाले होते की छत्रपती शिवाजी महाराजांनी 5 वेळा औरंगजेबाची माफी मागितली, तुम्ही काय भाजपवाल्याने त्याचा काय सत्कार त्यांच्या तोंडाला काही काळ बिळ फासणार आहात की नाही? आणि ठीक आहे, तुमचा मुद्दा बघलेला, आपण विषयाकडे दुसरीकडे जाऊ नये, आपल्या मुद्द्यावरून मुद्द्यावर राहूया आपण. भालचंद्र शिरसाट सर 2 मिनिटं ठेवायचं झाकून, आता तुमचा मुद्दा संपलेला आहे वाटते सर, आता आपण भालचंद्र शिरसाट सरांकडे जाऊ. हा बोला. गेले 75 वर्षापैकी 60 वर्ष काँग्रेसचं राज्य. काय भाषकळ गप्पा मारताय मनोरुग्णासारख्या, 75 वर्ष मुद्दा कुठला आलाय त्याच्यावरती बोला ना. काही उठलं की उचलली जीभ लावली टाळ्याला, अहो मुद्दा काय चालला आहे 75 वर्ष व्यवस्थित तोंड सांभाळून म्हणजे गप्पू बसा म्हणजे काय, मुद्द्यावरती बोला ना. अहो तुमची येतात 34 बुद्धिमत्ता आहे इतिहासावरती, बोला ना इतिहासावरती, तुमची बुद्धिमत्ता येतात 34
चर्चेला येताना प्रिपेअर होऊन यायचं भाजपच्या प्रवक्त्यांनी. उचलली तुम्ही मूर्ख, तुम्ही नालायक. अरे तुम्ही ज्या मुद्द्यावरती बोलताय ते तोंड सांभाळून बोला शिरसाट. अरे शिरसाट तू नीट बोल, नीट बोल, नीट बोल. हे संस्कार आहेत का तुझे? हे अरे तुझे संस्कार संघाने हे केलेले आहेत का? तुला चाललंय एवढी अक्कल तुम्हाला शिकवली पाहिजे. काय चाललाय इथं? चर्चेला कुठले आलेला आहात? येतात चौथीची बुद्धिमत्ता आहे तुमची. मुद्द्यावरती बोला ना, विषय भरकटायचा. तयारी तयारी नसेल तर यायचं कशाला? पाठवलं कोणी तुम्हाला? तुमची तयारी नसेल तर पाठवलं कोणाला? शान पहिला म्हणजे बापाचा, हा देश तुमच्या बापाच्या घरचा नाहीये. शिरसाट तोंड सांभाळून बोला, तोंड सांभाळून बोला. हा जनतेचा देश आहे, मग जनतेचा देश आहे. समजलं का? हा जनतेचा देश आहे. व्यवस्थित मुद्द्यावरती बोला. इथं चाललंय काय? तुम्ही करताय काय? भाजपच्या प्रवक्त्यांनी किमान, आणि तुम्हाला काही अक्कल दिली जाते का नाही संघ शाखेमध्ये? संघाच्या शाखेत काही तुम्हाला अक्कल दिली जाते का नाही? काँग्रेस मुक्त भारत तुमची काय केलं का? काँग्रेस मुक्त भारत तुमच्या बापदात्याला खर्च चाललंय, तुम्हाला काय जमणार आहे? काँग्रेस मुक्त भारत तुम्ही मुद्द्यावरती बोला. मुद्दा सोडून बोलायचं नाही अजिबात. समजलं का? मुद्द्यावरती बोलायचं. ए तू कोण सांगणार मला? किरण कोण सांगणार? म्हणजे या देशाचा नागरिक आहे मी. सर तो कसा बोलतोय बघा. अरे तुझं वय वाढलंय, बुद्धी वाढली नाही का तुझी? शिरसाट वय वाढलंय, तुझं बुद्धी वाढली नाही का? कोण सांगणार म्हणजे? मुद्द्यावरती बोल. अरे तुला बोलू नको तू. समज अरे बोलू नको तू. माईक ऑफ करायला लागेल ऑफिसला सांगून. कृपया थांबा शिरसाट सर. शिरसाट सर तुमचा मुद्दा आपला सर. शिरसाट ना एक जरी चुकीचा मुद्दा मांडला तर मी सोडणार नाही त्यांना. मी बोलत असताना चुकीचा असेल, कोणाला वाटलं असेल त्याने प्रतिवाद करावा. माझं काही म्हणणं नाही. वरपे सरांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्या. तुमचं पण फिरलं का डॉक्टर? बोला बालचंद्र शिरसाट सर. विचारधन पुस्तक कधी जाणार? संघाच्या कार्यालय मोर्चा कधी काढणार? नाही जाणार, नाही जाणार. हे ऑन एअर म्हणजे हे संघाची बदनामी करणार आहे. शिरसाट सर नाही जाणार. माझा मुद्दा असा आहे, माझा मुद्दा असा आहे, आत्ताचा जो पूर्ण वाद आहे बदनामी झालेली विचारधन पुस्तकात, मग ते जाळायला पाहिजे की नाही? आपण बोलपे सर त्यांचा मुद्दा होऊ देत, मध्ये बोलू नका प्लीज. जरा त्यांचा मुद्दा ऐकायला येऊ देत. बोला काँग्रेस आणि राष्ट्रवादी एवढं अस्वस्थ झाले त्याला कारण अजित पवारांच्या वरती ते शेकलं प्रकरण. त्या पुस्तकाची होळी बोला. हा बोला शिरसाट. तुमचा मुद्दा मांडायचा शिरसाट सर. मला तुम्हाला नम्र विनंती आहे, विचारधन पुस्तकामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा उल्लेख गोळवळकर गुरुजींनी श्री लंपट आणि दारुडा म्हणून केलेला आहे. तर आपल्याला ते विचारधन हे तुम्हाला मान्य आहे का शिरसाट? आपल्याला हे मान्य आहे का? गोळवलकर गुरु सर, किरण सर, गोळवलकर गुरुजींनी पंजाब थॉट मध्ये मांडलेलं शिरसाट तुम्हाला मान्य आहे का? गोळवलकर जे बोलले ते तुम्हाला मान्य आहे का? गोळवलकर गुरुजी म्हणाले ना संभाजी महाराजांबद्दल जे बोलले गोळवलकर ते शिरसाट तुम्हाला मान्य आहे का? तुम्ही अँकर नाहीये. अँकर विचारलेला प्रश्नाला मी उत्तर देणार. प्रश्नाचं उत्तर द्या ना. उत्तर द्या ना प्रश्नाचं. महाराष्ट्राचे अँकर कोण आहेत त्यांनी प्रश्न बोला शिरसाट सर. गेल्या 75 वर्षात इतिहासाचं बऱ्याच ठिकाणी विकृतीकरण झालेलं आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास वाचल्यावरती एखाद्या शब्दावरती मागे पुढे असेल. मी काही इतिहासाचा अभ्यासक नाही, मी काही इतिहास तज्ञ नाही जसं इंद्रजित सावंत आहेत किंवा राणा साहेब आहेत किंवा दुसरे आहेत. पण एक गोष्ट नक्की आहे की मुसलमान आक्रमकांनी हिंदूंचं धर्मांतर केलं होतं. मोठ्या प्रमाणात धर्मांतर झालेले लोक आजही आपण दाखवू शकतो. आणि मग हिंदू मुस्लिम आक्रमक हे फार चांगले होते आणि त्या सगळ्यांना औरंगजेबासकट सगळ्या प्रजेला सांभाळून घेणारे सर्व धर्मसमभाव या हेतूने प्रेरित होऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य, आता हिंदवी स्वराज्य उल्लेख आहे की नाही याच्यावरती वाद होईल. हिंदवी स्वराज्य
किरणजी मुद्दा काय हे बोलतायत काय अहो मुद्दा काय शिरसाट सर तुम्ही वरिष्ठ आहात तुमचं वय जास्त आहे मुद्द्यावरती बोला अहो सर तुम्ही मुद्द्यावरती बोला काय चाललंय मी सारखे दत्तभ्रष्ट आहेत जे हिंदू हिंदवी किरणजी मी तुम्हाला विनंती करतो की असल्या मनोरुग्ण प्रवक्त्यांना बोलवणं चुकीचं आहे हे मनोरुग्ण आहेत तुमची संघटना मनोरुग्ण आहे तुमचे विचार मनोरुग्णाचे आहेत तुम्ही डोक्यावर पडलेले छत्रपती शिवाजी महाराज रयतेचे राजे होते कोणा एका धर्माचे नव्हते हिंदवी छत्रपती शिवाजी महाराज हे छत्रपती होते मी इथे आभार मानतो त्यांनी या चर्चेमध्ये सहभाग घेतला वास्तविकता छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षक की धर्मवीर यासाठी आपण चर्चेचा हा संपूर्ण आयोजन केलं होतं यामध्ये बडे बडे इतिहासकार आले होते ज्यांनी आपली मुद्दे जे आहेत ते असल इतिहासाच्या आधारावर मांडली गेली आहेत त्यामुळे आता राजकीय पक्ष त्यांच्या पद्धतीनं त्यांचे किल्ले सांभाळत या ठिकाणी त्यांच्या भूमिका मांडत होते तुम्ही हे सगळं ऐकलेलं आहे त्यांच्या सगळ्या प्रतिक्रिया ऐकलेल्या आहेत तुम्हाला नेमकं या संदर्भात काय वाटतं तुम्ही नक्की कमेंट बॉक्स मध्ये लिहा आणि पाहत राहा मॅक्स महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा धन्यवाद.